हे दबदबा निर्माण करणारं नाव आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा अशोक म्हणजे प्रेमाने मी आम्ही मामा म्हणतो, काही अशोक सराफ म्हणतात, काही भाई म्हणतात, पण आम्ही सगळे कलाकार मंडळी त्यांना मामा म्हणतो किंवा मामू म्हणतो. पण सगळ्यात मी जेव्हा यांच्याबरोबर काम केलं, नाही म्हटलं तरी 15 ते 18 चित्रपट मी यांच्याबरोबर केले, यांना बोलतं करणं हे अतिशय अवघड काम आहे. त्याच्यापेक्षा मी 2 फरक जास्त करीन. पण आता ही जबाबदारी माझ्यावर संयोजकाने दिल्यावर मी ही संधी सोडायची नाही असं मी ठरवलं. कारण ह्या व्यक्तीकडून मला इतकं काही मिळालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला मिळाली ती हे की कमी बोल आणि जास्त ऐक आणि जास्त बोल. इतकी वर्ष हे या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्यांचा कोणी त्यांचा वैरी कोण नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांना कळतं आपलं कोणाबरोबर जमतं कोणाबरोबर नाही जमत. ज्यांच्याबरोबर जमतं त्यांच्याबरोबर ते खुलतात, ज्यांच्याबरोबर जमत नाही ते तेवढ्यापुरतं काम करून ते बाजूला होतात, जास्त कुठे घुसत नाहीत. अनेक वर्ष त्यांनी अनेक चित्रपट केले, काही चित्रपटांचे त्यांचे पैसे पण अजून येणं बाकी आहे. पण तरीही ते चित्रपट करत राहिले. नाही म्हटलं तरी 450 चित्रपट आपण आजपर्यंत केलेले असावेत आणि त्यातले बरेचसे चित्रपटांचे तुमचे पैसे येणं बाकी आहे असं कानावर आलेलं आहे.